नमस्कार, मी वैद्य प्रचिती सुरू कुलकर्णी तुम्हा सर्वांचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते. मागच्या भागात सांगितल्याप्रमाणे या भागात आपण दिवास्वाप म्हणजे दिवसाची झोप याविषयी बोलणार आहोत. अनेकांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा हा विषय आहे. कोणी घ्यावा, कुठल्या ऋतूत घ्यावा, कोणी टाळावं दिवसाचं झोपणं, त्याचे दुष्परिणाम काय आणि पाळायचे काही नियम, या सगळ्याविषयी आज बोलूया. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऋतूचर्या वर्णन करताना ग्रीष्म ऋतू म्हणजे उन्हाळा, या काळात मुळात वात वाढलेला असतो, कोरडेपणा उष्णता वाढलेली असते आणि दिवस मोठा आणि रात्र छोटी असते. त्या काळात रात्रीची झोप कमी झाल्यामुळे आणि ती जो तो जो कोरडेपणा आहे, उष्णता आहे, ते कॉम्पन्सेट करण्यासाठी आवर्जून दिवसात थोडीशी झोप घ्यायला हरकत नाही. ती स्वास्थ्याला हित करेल, थोडासा कफ वाढवून ती वाताला बॅलन्स करेल असं आयुर्वेद सांगतं. अर्थात सगळ्यांनीच दिवसा झोपावं उन्हाळ्यामध्ये असं नाही, पण येस, उन्हाळ्यात जो होणारा थकवा आहे तो टाळण्यासाठी, वाताला कॉम्पन्सेट करण्यासाठी दिवसाची झोप घ्यायला हरकत नाही. इतर ऋतूमध्ये मात्र नक्की टाळावं. कोणी अगदीच टाळावी दुपारची झोप ते आधी सांगते, म्हणजे मग कोणी घ्यावी हे लक्षात येईल. ज्यांना कफाचे विकार आहेत, खूप अतिरेकी कफ वाढतो, मेद वाढलेला आहे, आपण म्हणतो की स्थूलता आहे, वजन जास्त वाढतं, अंगावर सूज वाढते. बऱ्याचदा तुम्ही ऑब्झर्व केलं असेल की दिवसाच्या झोपेनंतर अंगावर सूज वाढते किंवा जडपणा, आळस, सुस्ती येते. सो अशा सगळ्यांनी दिवसाची झोप टाळावी. तरुण वयात तर खरंच नक्की गरज नाही. ज्यांना अतिरेकी मानसिक शारीरिक श्रम नाही आहेत त्यांनी दिवसाची झोप घ्यायची गरज नाही. कोणी घ्यावी, अर्ह म्हणजे योग्य व्यक्ती आयुर्वेदाने सांगितल्या आहेत. सुकुमार म्हणजे जे कोवळं आहेत, नाजूक आहेत, ती म्हणजे लहान मुलं आणि वृद्ध. म्हणजे लहान मुलांमध्ये अगदी तान्ह्यापासून ते स्कूल गोईंगपर्यंत सुद्धा दुपारची थोडीशी झोप अंगी लागायला, अंग धरायला आणि थोडंसं स्वास्थ्य टिकवायला गरजेची असते. त्यामुळे दुपारची झोप लहान मुलांनी थोडीफार आवर्जून घ्यावी आणि वृद्ध वयात म्हणजे ज्येष्ठांनी, वाताचा काळ असतो, वय असतं, त्यांनीही आवर्जून दुपारी थोडा वेळ झोपावं. फक्त अतिरेक नको, कारण नाही तर मग रात्रीचा निद्रानाश त्यांना त्रास होऊ शकतो, झोप लागत नाही. त्यामुळे नियम पाळून घेतलेला दिवासवाप बालकं आणि वृद्ध, त्याचबरोबर गर्भिणी म्हणजे ज्या प्रेग्नंट आहेत, त्या सगळ्यांनी आवर्जून दुपारी थोडा वेळ आराम करावा. उन्हाळ्यात तर नक्कीच करावा. प्रत्येकाला शक्य असतं, आजकाल वर्किंग असतात थ्रूआउट प्रेग्नन्सी आणि चांगलंही आहे, एंगेज राहावं. पण जर तुमचा व्यवसाय असेल, थोडं फ्लेक्झिबल आवर्स असतील, तर जेवल्यानंतर एक अर्धा तास तरी, जेवल्या अर्धा तास नाही, पण त्यानंतर थोडासा आराम करायला हरकत नाही. प्रत्येकाने आपापल्या इच्छानुसार, शक्तीनुसार आणि पॉसिबिलिटीनुसार करावं. त्याचबरोबर ज्यांना खूप अतिरेकी प्रवास केला जातो, अतिरेकी बोललं जातं आणि प्रवासात केवळ जेटलॅग म्हणजे बाय फ्लाईट नाही, बाय रोड, बाय ट्रेन, रोजचं अपडाऊन खूप जास्त, अतिरेकी ज्यांची फिरती आहे त्यांनीही झोपायला थोडासा हरकत नाही दुपारी, अर्थात वेळ काम मॅनेज करून. ज्यांनी मद्य प्यायलं आहे, आयुर्वेद नक्कीच मद्यपानाचं समर्थन करणार नाही, पण ज्यांनी अतिरेकी मद्यपान केलं आणि रात्रीचं जागरण झालं आहे, अशांचं वाढलेलं पित्त शमन करण्यासाठी दिवसा कॉम्पन्सेट करायला झोपावंच लागतं त्यांना. अर्थात हे समर्थनीय नाही, पुन्हा एकदा सांगते. दिवासवाप सगळ्यात गरजेचा कोणाला आहे, तर त्याच्यामध्ये ज्या लोकांना अतिरेकी शारीरिक किंवा मानसिक श्रम होतात आणि जागरण होतं कामामुळे, म्हणजे अनेकदा गायक, नाट्यकलावंत किंवा सिनेकलावंत जे अभिनेते आहेत, त्याचबरोबर त्यांचे बॅकस्टेज किंवा त्यांच्याबरोबर काम करणारे टेक्निशियन्स, ज्यांना नाईट शिफ्ट्स करायला लागतात, रात्रीचे कार्यक्रम असतात, प्रयोग असतात, वेळी अवेळी जागरणं असतात आणि हे वारंवार होतं, एक दिवस नसतं. गायक, वादक, कलाकार, त्याच्याबरोबर मास मीडिया किंवा ह्याच्यामध्ये काम करणारे, न्यूज मीडियामध्ये काम करणारे, की ज्यांना वारंवार बातम्यांसाठी रात्री काम करावं लागतं, जागरणं असतात, त्याबरोबर आजकाल मानसिक श्रम ज्यांना अनेक दा रात्रीचे असतात किंवा पहाटे फार लवकरच्या शिफ्ट्स असतात, ते म्हणजे आय टीतले लोक, बँकातले लोक आणि इंटरनॅशनल बिझनेस ग्लोबल लेवलला मॅनेज करणारे लोक, कारण त्यांना केवळ आपल्या नाही तर इतर कंट्रीजच्या टाईमझोनला पण कामं करावी लागतात. त्यामुळे यू एस क्लायंट असेल किंवा ऑस्ट्रेलियन क्लायंट असेल तर त्यांच्या काम करण्याच्या वेळा खूप ऑड असतात. हे एकदा झालं तर गोष्ट वेगळी, हे वारंवार होतं. त्यामुळे अशा लोकांनी कॉम्पन्सेशन म्हणून दिवसा कसं झोपायचं ते सांगणार आहे. त्याचबरोबर जे इंडस्ट्रीयल क्षेत्रात, मेकॅनिकल इंडस्ट्री किंवा पेट्रोलियम केमिकल इंडस्ट्रीत काम करतात, नाईट शिफ्ट्स असतात आणि त्यांना शारीरिक श्रम पण असतात, अशा सगळ्यांनी दिवसाची थोडीशी ठराविक झोप घ्यायला नक्की हरकत नाही. ते करताना पाळायचे 2-3 नियम आहेत. एक म्हणजे कधी झोपावं, जेवल्या झोपायचं का तर नाही,
जेवल्यानंतर 5 मिनटं तरी वज्रासनात बसावं, त्यामुळे रक्तपुरवठा पचन संस्थेकडे जातो. आणि त्यानंतर आपल्याकडे वाम कुक्षी हा शब्द वापरला आहे. वाम म्हणजे डावी बाजू आणि कुक्षी म्हणजे कूस. डाव्या कुशीवर थोडा वेळ आरामात आडवं पडणं, इथं 4 तास घोरत झोपणं अपेक्षित नाही. थोडा वेळ डाव्या कुशीवर पडून राहिल्याने तुम्ही हातपाय वापरत नाही, तुम्ही तुमचं ब्रेन मेंदूचं काम करत नाही, तर रक्तपुरवठा जास्तीत जास्त पचन संस्थेकडे जातो. त्याचा फायदा पचाय म्हणजे अन्न पचनासाठी होतो. आणि वाम कुक्षीच का, तर आपण खातो ते जठर डाव्या बाजूला आहे आणि उजव्या बाजूला आपलं यकृत म्हणजे लिव्हर आहे, ज्याच्यातून पाचक पित्त, पाचक स्राव, हॉर्मोन्स, एन्झाईम्स सिक्रीट होणार असतात डायजेस्टिव्ह ज्युसेस बरोबर काम करण्यासाठी. सो डायजेशनसाठी लागणारे सिक्रीशन्स नीट यावे, यकृतावर ताण पडू नये, त्यामुळे उजव्या कुशीवर कधीही जेवल्यानंतर झोपायचं नाही. हा नियम दिवसा एकच रात्रीच्या झोपेलाही आहे की रात्रीचं जेवल्यानंतर तासभर तरी तुम्ही जागा अपेक्षित आहे, किंवा जेवल्या जेवल्या झोपू नये, एक अर्धा ते एक तासाची गॅप असू द्या. आणि झोपताना सुरुवातीला डाव्या कुशीवर झोपा, तर अन्न पचायला मदत होऊ शकते किंवा इझी होऊ शकतं. कुठे झोपायचं, कसं झोपायचं कळलं, पण ते करताना कॉम्पेन्सेट कसं करायचं आदल्या रात्रीचं जागरण, तर एक सोपा नियम आहे, जेवढे तास जागरण झालं आहे आदल्या रात्री त्याच्या निम्मा वेळ दुसऱ्या दिवशी झोपायचा, पण काहीही न खाता पिता. म्हणजेच उदाहरण सांगते, एखादा माणूस रोज 10:30 झोपतो आणि सकाळी 6:30 उठतो, त्याचं 10:30 वेळी त्याला आज 2:30 काम होतं, त्यामुळे 4 तास जागरण झालं आहे, त्याचं निम्मे 2 तास त्यांनी सकाळी 6:30 वेळी 8:30 झोपावं. काही न खाता पिता म्हणजे सलग झोपावं आणि मग उठल्यावर खावं. ते शक्य नसेल काही वेळेला की नाही मला उठावं तर त्याच वेळेला लागतं, आणि मग मी खाते काहीतरी थोडंफार काम करते आणि मग परत झोपते, तर हे टाळा. अगदी जरी उठला तरी दात घासून किंवा तुमची कामं करून पुन्हा लगेच झोपा, कॉम्पेन्सेट करा आणि उठल्यावर जेवा. अनेक जण नाईट शिफ्टवरनं आल्यानंतर किंवा रात्रीचे प्रयोग संपल्यानंतर, कामं झाल्यानंतर किंवा शिफ्ट्समधनं तुमचे कॉल्स संपल्यानंतर मग रात्री बेरात्री अगदी काहीही खा, कितीही हेल्दी अन्न खाल्लं तरी तेव्हा सूर्य आपल्या मदतीला नसतो, पचन संस्थेवर ताण येतो आणि मग तुमच्या पचनामध्ये अनेक बिघाड होतात, अनेक आजारांचं ते कारण होतं. त्यामुळे जर जागरण झालं असेल तर त्याचा निम्मा वेळ दुसऱ्या दिवशी झोपून कॉम्पेन्सेट करा, पण तेव्हा काहीही न खाता पिता. केवळ वाटल्यास दूध घेऊन झोपा, हे एक त्यातल्या त्यात मार्ग शोधता येतो, ज्यांना अगदीच पर्याय नाही आहे, कारण काम सोडा आपण म्हणू शकत नाही. कामाच्या जर वेळा अशा असतील, शारीरिक मानसिक श्रम होत असतील, आणि तुम्ही जर लहान असाल किंवा वृद्ध असाल, गर्भिणी असाल, तर अशा सगळ्यांनी हे सोपे नियम पाळून दिवसाची झोप घेतली तर तुम्हाला स्वास्थ्य मिळण्यासाठी ते उपयोगी ठरेल. अर्थात ज्यांचं वजन वाढतं आहे, ज्यांना मेदाच्या काही विकृती आहेत, कफाचे आजार आहेत, अशांनी दिवसा नक्की झोपू नका. शेवटी तुम्ही सगळे सूज्ञ आहात, आपलं वय, ऋतू आणि गरजा जाणून घेऊन तुम्ही नक्की ठरवू शकाल. एका पुणेकर वैद्याचा हा सूज्ञ सल्ला आहे, त्यामुळे नक्की ऐका. स्टे फिट, स्टे हेल्दी. पुढच्या भागामध्ये आपण बोलूया निद्रानाशाविषयी आणि त्याच्या उपायांविषयी. थँक्यू.